60 वर्षांपासून त्यांच्या गावात टँकरने पाणी पुरवठा सुरू होता। गेल्या 9 वर्षांपासून ते पाण्यासाठी भांडत होते, मात्र ना सरकारला त्यांच्या मागण्यांकडे लक्ष द्यायला वेळ होता ना पुढाऱ्यांना। अखेर या गावकऱ्यांनी झी हेल्पलाईनकडे आपली कैफियत मांडली आणि झी हेल्पलाईनच्या दणक्याने 9 महिन्यातच गावातल्या पाण्याचा प्रश्न सुटला। सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातलं हे उंबरडे गाव गेल्या 60 वर्षापासून टँकरच्या सहाय्याने या गावाची दहान भागवली जात होती। गावाच्या हद्दीतून उरमोडी योजनेचा कॅनॉल गेला, त्यासाठी उंबरडेतल्या 12 शेतकऱ्यांची 60 एकर जमीन गेली। गावाचा पाणी प्रश्न सुटावा म्हणून कॅनॉल पासून 200 फूट अंतरावरील तलावात पाणी सोडावं अशी मागणी हे ग्रामस्थ करत होते। तलावात पाणी सोडल्याने पिण्याचा आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सुटणार होता, मात्र 9 वर्ष झाली तरी त्यांची मागणी पूर्ण झाली नव्हती। त्यामुळे उंबरडे ग्रामस्थांनी झी हेल्पलाईनची मदत घेतली। झी हेल्पलाईननं 25 फेब्रुवारीला या संदर्भातलं वृत्त प्रकाशित केलं। त्यानंतर उरमोडी जलसिंचन विभागाकडे सातत्यानं पाठपुरावा केला। अखेर झी हेल्पलाईनच्या पाठपुराव्याला यश आलं। 11 महिन्यानंतर उंबरडे गावाला पाणी मिळालं। झी हेल्पलाईनमुळे गावात पाणी खळखळून वाहू लागल्यानं या गावकऱ्यांनी झी हेल्पलाईनचे आभार मानले। शासकीय अधिकारी यांनी आमची या कामाची दखल घेतली नाही। सर्वसामान्य जनता आम्ही वारंवार हेल्पलाईन मारत होतो कार्यालयात, पण त्याची न दखल घेतल्याने आम्हाला शेवटी झी 24 असे संपर्क साधावा लागला आणि झी 24 असने आमच्या कामाची दखल घेतली, या कामाला न्याय दिला, वाचा फोडली, यासाठी आम्ही झी 24 असे खूप खूप आभारी आहे। सगळ्यांनी प्रयत्न करून सिंचन विभागाला, उरमोडी सिंचन विभागामध्ये पूर्ण 100% पूर्णपणे काम होत आलेलं आहे आणि या दाऱ्यातून पूर्ण गावच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न 100% मिटणार आहे। याच्यामुळे जी चोवीसचे आम्हाला खूप खूप शासकीय ठिकाणी बरंच हेलपाटं घालून घालून सगळी लोक थकली, पण कोणी कोणाला वाचा नाही फुटली। आता ही जी 24 तासकडे आम्ही मागणी केली आणि त्यांनी ते आमचं काम पूर्ण केलं, त्याच्यामुळे आम्ही जी 24 तासचं आभारी आहोत। 8-10 वर्ष झाले आम्हाला पाणी टंचाईमुळं, पावसामुळं लईच पाणी टंचाई होती, पण आता ही दारं झाले ती अगदी फार आमचं आनंद झाला आहे। गेलेत 8-10 वर्ष आम्ही दुष्काळाने गांजलेले असून आमच्या इथे कॅनॉलच्या वरती दारे बसवण्याचे काम चालू आहे, तरी त्या दाऱ्यातून आम्हाला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होईल व आमची पिण्याच्या पाण्याची समस्या सुटेल। झी हेल्पलाईनच्या पाठपुराव्यामुळे उंबरडेतल्या ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सुटलाय। उरमोडी जलसिंचन प्रकल्पाचं पाणी गावात आलंय, त्यामुळे आता उंबरडे गाव हिरवगार होणार आहे। विकास भोसले, झी मीडिया, सातारा।